नमस्कार मित्रांनो जी के चेक पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे कॉम्पिटेटिव्ह जे एक्झाम करत तयारी करत आहेत आणि विशेष म्हणजे जे सरळ सेवेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आणि सरळ सेवेची एक्झाम आता या येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये भरपूर येणार आहेत आणि काही ऍड ऑलरेडी पडलेले आहेत तर त्याचा अभ्यास काही मुलांचा सुरू आहे वेल अँड गुड अभ्यास चालूच ठेवा लवकरच इथे ह्या फोल्डरवर किंवा या तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहे हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की आय टी सी एस आणि आयबीपीएस जो पॅटर्नची बरीच चर्चा होत आहे ते नेमकं आहे काय का म्हणजे आम्ही जनरलाइज अभ्यास करतोय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असणारच नाही ना असं काही जणांना वाटत आहे तर त्या सगळ्या प्रश्नांना आपण थोडस चर्चा करणार आहे की नेमकं टी सी एस आणि आयबीपीएस या दोन कंपन्या दोन कंपन्या परीक्षा कंडक्ट केल्यानंतर त्यांचा प्रश्नांचा पॅटर्न कसा ठरतो कसे प्रश्न आहेत आम्हाला येत्या दोन महिन्यामध्ये में ते तयारी करणं शक्य होईल की नाही होईल या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहे म्हणून तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून द्या सबस्क्राईब करून घ्या आणि माझं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे जी के चेक पॉईंट या नावानं तर ते चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करा लवकरच तलाठी भरती येणाऱ्या आठ दहा दिवसात येण्याची शक्यता आहे वन विभागाची ॲड आलेली आहे अकाउंटंट आणि फॉरेस्ट गार्ड सर्वेअर वगैरे फॉरेस्ट गार्ड आणि अकाउंटचा व्हिडिओ मी बनवून ठेवलेला आहे तो बनव बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ दिला आहे त्याची माहिती तुम्ही बघून घ्या पशुसंवर्धनची पण ऍड आलेली आहे ती एक्सटेंड झालेली आहे तारीख तर ती पण तुम्ही पॅरलली अभ्यास करू शकता म्हणजे या स्क्रीनवर जी नावं दिलेली आहेत तलाठी वन विभाग पशुसंवर्धन जिल्हा परिषद या सगळ्यांची तयारी तुम्ही एकाच अभ्यासाच्या पद्धतीने करू शकता हे विशेष आहे म्हणून तुम्हाला असं वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही मित्रांनो म्हणून हा टी सी एस आणि एस पॅटर्न समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि याच्यावर आपण क्वेश्चन सिरीज सुरू करणार आहे सी क्यू सिरीज करणार आहे म्हणजे आतापर्यंत आलेले टी सी एस आणि आयबीपीएस मध्ये आलेले सगळे प्रश्न आपण युट्यूबच्या माध्यमातून सगळे कव्हर करणार आहे म्हणजे काय येत्या पंधरा दिवसामध्ये आपण ते सगळी सिरीज कंप्लीट करू जेणेकरून तुम्हाला एक प्लॅटफॉर्म बेस भेटून जाईल की कशा पद्धतीचे प्रश्न आले आहेत त्यानंतर आपण टेस्ट सिरीज घेणार आहे आणि टेस्ट सिरीज घेतल्यानंतर तुम्हाला अजून अभ्यासाला चांगला वेळ मिळेल म्हणून सब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं पुढचे अपडेट तुम्हाला या चॅनलवर भेटत राहतील लवकर सबस्क्राइब करून घ्या आता आपण समजण्याचा प्रयत्न करू की नेमकं काय आहे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्न व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नक्की फायदा होईल चला तर मग सुरुवात करू बघा आपण टी सी एस आणि आय बी पी एसने विचारलेले सर्व प्रश्न घेणार आहे आणि त्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करणं खूप आवश्यक आहे आणि टेलिग्राम चॅनलला पण काही अपडेट्स येत राहतात माझे तर जी के चेक पॉईंट या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे त्यानंतर आपण बघू नेमकं काय आहे आता जनरली काय होतं की ही जी परीक्षा आहे ना ही पारंपरिक परीक्षा नाही पारंपरिक म्हणजे जे आतापर्यंत तुम्ही ऑफलाईन मध्ये करत आले होते इंग्लिशचा एक ठराविक प्रश्न होते मराठीचे एक ठराविक प्रश्न होते आणि मराठीला थोडासा काहीतरी दर्जा होता लेवल होती त्यानंतर इंग्लिशचा सुद्धा काहीतरी हे होतं आणि जीकेचा एक पॅटर्न फिक्स होता मित्रांनो जी म्हणजे असेच प्रश्न यायचे जे तुम्ही पुस्तकातून वाचायचे किंवा ओव्हरऑल सगळ्या पुस्तकामध्ये ते सापडायचे अशा प्रश्नांची तुम्ही तयारी करून घेतल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन जी जी परीक्षा राहायचं त्याच्यामध्ये तुम्हाला जी केमध्ये बऱ्यापैकी स्कोर यायचा आणि मॅथ आणि रिजनिंग असा पॅटर्न राहायचा म्हणजे मॅथचे प्रश्न भरपूर राहायचे मॅथ्समध्ये मग सगळेच टॉपिक तुम्हाला करून जावं लागत होते आणि रिजनिंगचा सुद्धा बऱ्यापैकी लेवल राहायचे अशा पद्धतीने म्हणजे बऱ्याचपैकी तुम्हाला अभ्यास करून जावा लागत होता पण ही परीक्षा आहे ऑनलाईन आणि ऑनलाईन असल्यामुळे टीसीएस आणि आयबीपीएस आता बघा टीसीएस आणि आयबीपीएसचं जर कंपेरिजन केलं आपण थोडंसं तर टीसीएस ऍज कम्पेअर्ड टू आयबीपीएस इझी आहे है ना त्यांचं सुद्धा इझी असते इंग्लिश सुद्धा इझी असतं आणि रिजनिंगचा जो मॅथ्स तर याच्यात कुठल्याच मध्ये पण मॅथ्स नाही आहे आणि टीसीएस ला पण मॅथ्स नाही म्हणून रिजनिंगचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे बुद्धिमत्तेचाच अभ्यास करायचा आहे आणि विशेष म्हणजे टीसीएस ही ऍज कम्पेअर्ड टू आयबीपीएस इझी आहे सुद्धा इझी असतात जीके म्हणजे सगळ्याच विषयाचे प्रश्न इझी असतात पण आयबीपीएस थोडस थोडशी काठण्य पातळी वाढते इंग्लिश पण काठण्य पातळी वाढते त्यांची त्यानंतर जे बुद्धिमत्ताचे प्रश्न असतात ते थोडे टफ असतात लेंदी असतात वेळ खाऊ असतात त्यामुळे आयबीपीएस जर एखादी परीक्षा कंडक्ट करत असेल तर स्पेसिफिकली तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे रिजनिंगची लेवल तुमची वाढवायची इंग्लिशची लेवल सुद्धा वाढवायची आणि जीके च क्वेश्चन पॅटर्न सुद्धा तुम्हाला चेंज करायचं आहे हे सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून म्हणजे काठण्य पातळी कशी राहणार आहे तर टी सी एस एस दोन्हीची काठण्य पातळी मॉडरेट राहणार आहे इझी टू मॉडरेट अशीच राहणार आहे काही डिफिकल्ट जिकेचे प्रश्न असू शकतात कारण की जिकेचे प्रश्न ऑनलाईनच्या माध्यमामध्ये शक्यतो असे विचारले जातात की जे त्याचे संदर्भ आपल्याला खूप कमी ठिकाणी सापडतात पण तुम्हाला एक सांगू शकतो की मराठी ही जनरली कसं राहते इजी राहतं म्हणजे तुम्ही आतापर्यंत पाच वर्ष वगैरे आधी जरी अभ्यास केलेला असेल आणि त्याला गेल्या एका एक दोन दिवसात जर रिवाईज केलं आणि सहज मराठीला जाऊन बसले तर मराठीचे प्रश्न तुम्हाला टॅकल होतात पण मित्रांनो एक आपल्याला लक्षात ठेवायचं जर पंचवीस प्रश्न असतील तर पंचवीस पैकी पंधरा किंवा अठरा प्रश्न सगळ्यांना जमतात किंवा वीस प्रश्न आपण असं म्हणू की सगळे जे सगळे इझिली सोडवतात पण जे पाच प्रश्नामध्ये आहे ना जिथं वेटेज आणि जिथं तुमचं मार्क ची रेंज ठरते ते पाच प्रश्न थोडेसे मागे पुढे असू शकतात जसे की सामानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकार किंवा सामासिक शब्द त्याशिवाय सोबतच प्रयोग वगैरे म्हणजे काही जे असे काही जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर तुम्हाला विशेष भर करावा लागेल ते फक्त त्या पाच वर्षामध्ये तुम्हाला मार्जिन मिळवा लागेल आणि मराठीमध्ये एक पॅसेज सुद्धा असतो त्यामुळे एक पॅसेजचे पाच प्रश्न आणि वीस प्रश्न तुमच्या जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये कसा पॅटर्न दिला आहे त्याच्यानुसार तुम्हाला तो अंदाज घ्यावा लागेल आता इंग्लिश इंग्लिश कसं राहील आता इंग्लिश बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की त्यांना इंग्लिश जमत नाही वगैरे किंवा इंग्लिश कठीण जातं पण एक एक म्हणून त्यांना कधी कधी असं वाटतं की इंग्लिश टफ होतं किंवा काही जणांना इंग्लिश चांगलं असतं त्यांना वाटतं इंग्लिश इझी होतं तर मी असं म्हणेल इंग्लिशची लेवल सुद्धा इझी टू मॉडरेट आहे एकदम हाय लेवलला इंग्लिश नसतं फक्त इंग्लिशचा दर्जा कसा असता की काही एरर असतात म्हणजे एखादा सेंटेन्स दिलेलं राहतं त्याच्यामध्ये तुम्हाला एरर फायंडिंग करावं लागते पॅराजंबल असतं पॅराजंबल म्हणजे काय की सेंटेन्स दिलेलं राहतात ऑप्शन आणि ते सेंटेन्स तुम्हाला एका असं सिक्वेन्सली फॉ मांडणी करावं लागते आणि त्याचं ऑप्शन तुम्हाला शोधावं लागतं असे दोन प्रश्न वगैरे इंग्लिशमध्ये फिक्स असतात त्यानंतर पॅरेग्राफ सुद्धा इंग्लिशमध्ये असतो आणि ह्या सगळ्या लेवलचा परीक्षेचा अभ्यास आपण काही प्रश्न जेव्हा प्रश्नपत्रिका घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून तेव्हा मी सगळं घेण्याचा प्रयत्न करेल आणि सगळे विषय मी घेण्याचा कवर करण्याचा प्रयत्न करेल डेली एक मराठीचा व्हिडिओ टाकत जाईल इंग्लिशचा एक व्हिडिओ टाकत जाईल जी केचा आणि रिजनिंगचा सुद्धा तर त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे आणि जी के आता जी के हा इझी असेल का हार्ड असेल हा तुमच्या अभ्यासावर डिपेंड करेल तुमचा जितका जास्त अभ्यास चांगला असेल गेल्या दोन तीन वर्षापासून तुम्ही याच क्षेत्रात अभ्यास करत असाल तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो आणि या कंडिश या मराठीच्या कंडिशनमध्ये जशी कंडिशन होती तशी जी केची सुद्धा आहे जवळपास पंधरा ते वीस प्रश्न असे असतात की जे सगळ्यांना जमतात बऱ्यापैकी जनरल प्रश्न असतात पण उरलेले आठ ते दहा प्रश्न असे असतात की ज्याच्यावर तुमचा कट ऑफ डिसाईड होतो आणि त्या आठ दहा प्रश्नासाठी आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर रिजनिंग रिजनिंग खूप इझी असतं त्यामुळे रिझनिंगचं टेन्शन घेऊ नका रिझनिंग खरंच खूप इझी राहतं त्यामुळे रिजनिंगचं अडचण नाही फक्त जी के आणि इंग्लिश हे दोन विषय आहेत की जिथे तुमचा स्कोर तुम्हाला चांगला मेंटेन ठेवा लागेल ठीक आहे तर आता या गोष्टींसाठी मी अभ्यास कुठून केला पाहिजे आता मराठी असं आहे की मराठीसाठी दोन पुस्तकं जनरली बरेच विद्यार्थी यूज करतात ते मोराव आळंदी आणि बाळासाहेब शिंदे दोनपैकी कुठलंही एक पुस्तक वाचा चांगलं वाचा आणि अभ्यास करून जा नक्की फायदा होईल इंग्लिश इंग्लिश जर तुम्ही आधी कुठल्या सोर्सेस मधून करत असाल तर त्याच्यातूनच करा वेगळं काही करू नका तरी टी सी एस आणि आयबीपीएस मध्ये आतापर्यंतच्या आलेल्या प्रश्नपत्रिका नक्की बघा त्या सगळ्या प्रश्नपत्रिका ग्रुपवर अवेलेबल आहेत तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि आपण सुद्धा टेलिग्रामच्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहेत त्यामुळे तुम्ही युट्यूबचे सी क्यूज आवडीन आवर्जून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता जनरलाइज आहे तुम्हाला फक्त टी सी एस आणि एस आलेले मध्ये आलेले टाईपचे प्रश्नच करायचे आहेत तुमचं बुद्धिमत्ता आउट ऑफ जाणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतो त्यानंतर जी के जी के हा प्रश्न असा आहे असा प्रकार आहे की खूप वास्ट आहे आणि त्याच्यामध्ये काही पण विचारू शकतात पण आपल्याला त्यातल्या त्याआधी एक फ्रेम आहे त्यांचा एक फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कनुसार अभ्यास करायचा आहे जसं की प्राचीनवर प्रश्न विचारतात आणि टी सी एस हा असा आहे की गेल्या दोन दोन एक्झाममध्ये ज्या झाल्या सध्या तर दोन एक्झाममध्ये टी सी एसनी शक्यतो जे अर्थसंकल्प वगैरे आहेत किंवा सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे त्यामुळे तुम्हाला जी केचा बेस्ट सोर्स जर कुठला असेल तर ज्या टी सी एसच्या प्रश्नपत्रिका आहेत तोच तुमच्यासाठी बेस्ट सोर्स असू शकतो म्हणून त्या तुम्हाला चांगल्या करायच्या आहेत आणि आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने करून घेऊ ठीक आहे तर अभ्यास कुठून करावा ही सगळा डाऊट तुमचा क्लिअर झालेला असेल आणि टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न बऱ्यापैकी तुमचा अंदाज तुम्हाला आलेला असेल आणि आपण सगळे प्रश्न विचारलेले उद्यापासून सुरुवात करणार आहोत तुम्हाला नक्की तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि प्रश्न आपण ओघवते घेणार आहे म्हणजे आठ ते दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळे तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न डेली भेटत जातील सगळ्याच विषयांचे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम माझं टेलिग्राम चॅनल आहे तिथे सुद्धा जॉईन करा या सगळ्या गोष्टीवर आपण टेस्ट सिरीज सुद्धा चालू करणार आहे टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन वगैरे सगळ्या गोष्टी आपण कव्हर करू चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी कंटेंट किंवा नवीन माहितीचं तोपर्यंत नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा धन्यवाद